कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि वीकेंड लॉकडाऊन सध्या पूर्ण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी शहरातील दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात महादेवाचे दर्शन घेण्यास भाविकांनी रांग लावली होती. कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी जिल्ह्यातील सर्व मंदिरे भक्तांसाठी बंद करण्यात आली होती. सरकारने अनलॉक जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर सौंदत्ती यल्लम्मा देवी मंदिर वगळता सर्व मंदिरे खुली करण्यात आली आहेत. मंदिरात येणाऱ्या भक्तांनी मंदिरातील घंटी वाजवू नये, विशेष पूजा होम हवन करण्यात येऊ नयेत, मंदिर पुजारीकडून भक्तांना प्रसाद देण्यात येऊ नयेत, तसेच सामाजिक अंतराचे पालन करून भक्तांना देवाचे दर्शन घेण्याची मात्र परवानगी देण्यात आली आहे. कर्नाटक सरकारने अनलॉक 3 ची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि या अनलॉक 3 च्या प्रक्रियेमध्ये अनेक सवलती जनतेला दिलेल्या आहेत. गेल्या 3 महिन्यापासून लॉकडाऊन होतं, आणखीन त्या लॉकडाऊनचा परिणाम कर्नाटक राज्यातील सगळ्याच क्षेत्रावर झालेला होता. मग त्याला मंदिर आणि अन्य धार्मिक स्थळं देखील अपवाद कशी असणार? गेले 3 महिने सगळी ही मंदिरं असतील, चर्च असतील, मशिदी असतील, गुरुद्वारा असतील, तेथे भक्तांना दर्शनासाठी प्रवेश बंद होता. कर्नाटक सरकारने अनलॉक 3 मध्ये 3 लॉक 3 च्या ज्या काही सवलती जाहीर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये भक्तांना दर्शनासाठी मंदिरामध्ये, चर्चमध्ये अथवा प्रार्थना करण्यासाठी मशिदीमध्ये, गुरुद्वारामध्ये जाण्यासाठी परवानगी दिलेली आहे. आणखीनही एक खूप चांगला निर्णय कर्नाटक सरकारने घेतलेला आहे. कारण कसं आहे की भारतीय परंपरा जी आहे त्या भारतीय परंपरेमध्ये मंदिरांची फार मोठ्या म्हणजे हजारो वर्षापासूनची मंदिराची परंपरा आहे. आणखीन देव आणि भक्त ह्यांच्यामधलं एक नातं अतूट असं नातं आहे आणि भक्तांच्या आणखीन देवाचा खूप जवळचा संबंध आहे. संत कनकदास घ्या, हे श्रीकृष्णाचे फार मोठे भक्त होऊन गेले. आजच्या युगातही बरीच मंडळी अशी आहेत की ठराविक देवाचं दर्शन घेतल्याशिवाय ते काही सकाळच्या वेळेला आपला चहा देखील घेत नाहीत. आणि ही मंदिरं उघडल्यामुळे सर्वसामान्य जनतेला एक चांगली सोय झालेली आहे. ब्युरो रिपोर्ट, KNN सिटी न्यूज, बेळगाव.